रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन सुरू असून रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी 4 वेळा पत्रव्यवहार करूनही दिल्ली प्रशासनाने परवानगी नाकारल्याने अण्णा हजारे आता राळेगण स्थितीत उपोषण सुरू करणार आहेत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण करण्यासाठी 4 वेळा पत्रव्यवहार करूनही दिल्ली प्रशासनाने परवानगी नाकारली, त्यामुळे आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे महात्मा गांधी पुण्यतिथीपासून राळेगण सिद्धी येथील संत यादव बाबा मंदिरातच उपोषण सुरू करणार असल्याची माहिती हजारे यांचे स्वीय सहाय्यक संजय पठाडे यांनी दिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हजारे यांनी केंद्र सरकारला उपोषणाचा इशारा दिल्यानंतर भाजप नेत्यांनी राळेगण सिद्धीच्या वाऱ्या सुरू केल्या होत्या, मात्र चर्चा नको ठोस कार्यवाही करा असे सांगत हजारे उपोषणावर ठाम होते. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी नवी दिल्लीच्या सीमांवर 2 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. आता हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिल्याने केंद्र सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.